वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। न्यू परफेक्ट स्टडी सेंटर मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मी अनिल वानखडे, तर आज आपण एका नवीन विषयावर चर्चा करणार आहोत किंवा तो विषय समजून घेणार आहोत। आता वेगवेगळे जे विद्यार्थी असतात ते म्हणजे शिकत असतात, तर अशाच प्रकारच्या विद्यार्थ्यांरूप ज्या काही योजना आहेत किंवा स्कॉलरशिपच्या योजना आहेत त्या योजनेबद्दल आपण आज बघणार आहोत। तर चल, इतर मागासवर्ग महामंडळाचे शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना। आता ही योजना आहे, या योजनेमध्ये कोणकोणते नियम वाटी आहेत ते सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे। महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाने इतर मागासवर्गीय वर्गातील पात्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत राज्य देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरता बँकेमार्फत मंजूर केलेल्या 20 लाखापर्यंत कर्ज रकमेवरील व्याज परतावा मंडळाकडून वितरित केले जाते। जे काही इतर मागासवर्गीय महामंडळ आहे त्याकडनं वितरित केले जाते। नंतर योजनेचं स्वरूप काय आहे, राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा जी आहे राज्यांतर्गत किंवा देशांतर्गत त्याचे जे कर्ज भेटणार आहे त्याची जी कर्जाची जी रक्कम आहे ती 10 लाख रुपयेपर्यंत मिळू शकते व परदेश किंवा आंतरराष्ट्रीय तुम्हाला जर अभ्यासक्रम शिकायचा असल्यास तर तुम्हाला 20 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते, यालाच आपण शैक्षणिक कर्ज म्हणू शकतो। मग लाभार्थीच्या पात्रतेच्या अटी व शर्ती कोणकोणत्या आहेत ते सुद्धा पाहणे गरजेचं आहे। अर्जदाराचे वय मिनिमम 17 ते 30 या वयोगटामध्ये असावे। इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महाराष्ट्राचा तो रहिवासी असावा। अर्जदाराचे कौटुंबिक व वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरिता 8 लाखापर्यंत असावी। अर्जदार येता 12वी मध्ये त्याला 60% असायला पाहिजे आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सुद्धा त्याला 60% मर्यादा त्यांनी दिलेली आहे। केवळ पदवी पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमातील शासन मान्यता प्राप्त संस्थेमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी, म्हणजे जे काही शासन मान्यता प्राप्त जे काही कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्यांनाच ही योजना लाभदायक ठरणार। बँकेने मंजूर केलेले संपूर्ण कर्ज रक्कम अर्जदारास वितरित केल्यानंतर अर्जदार व्याज परतावा योजनेसाठी पात्र राहील। राज्य व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक शुल्क पुस्तके साहित्य खरेदी व अर्जदाराच्या राहण्याचा व भोजनाचा खर्च समावेश राहील। जे काही योजना आहे त्याच्यामध्ये राहण्याचा, पुस्तकांचा, जे काही इक्विपमेंट आहेत किंवा प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये सर्व त्याच्यामध्ये जो काही निधी आहे तो त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो। स्कोर 0 ते 1 वर्ष कर्ज घेतलेले नसावे, म्हणजे यापूर्वी कोणतेही कर्ज घेतलेले नसावे। नंतर आहे कर्ज प्रस्तावासोबत अपलोड करावायची कोणकोणती कागदपत्रे आपल्याला अत्यावश्यक आहेत, तर मग याच्यामध्ये आपल्याला आधार कार्ड, ज्या अभ्यासक्रमात शैक्षणिक कर्ज आवश्यक आहे त्या अभ्यासक्रमासाठी जी पात्रता, परीक्षा उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका आपल्याला पाहिजे आणि अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे पासपोर्ट आकारातील काय फोटो, अर्जदाराचा जन्माचा वयाचा दाखला, नंतर शुल्क माफी शैक्षणिक शुल्क संबंधित पत्र पाहिजे, शिष्यवृत्ती शैक्षणिक शुल्क माफी पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र आणि मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतल्याचा पुरावा, आधार संलग्न बँक खात्यात तुमच्याजवळ असणे अत्यावश्यक आहे। नंतर आहे अभ्यासक्रम, कोणकोणत्या अभ्यासक्रमासाठी देण्यात येणार आहे तर ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे। राज्यांतर्गत अभ्यासक्रम केंद्रीय परिषद, कृषी विद्यापीठ परिषद, शासकीय अनुदानित व खासगी मान्यताप्राप्त यांचे मानांकन प्राप्त शैक्षणिक संस्थेत अभ्यासक्रमासाठी शासन मान्य सामायिक पात्रता परीक्षा सेट, उत्तीर्ण झालेल्या व त्यानुसार प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी परदेशी अभ्यासक्रमासाठी क्वेरियल सिम्बॉन्ड्सच्या रँकिंग गुणवत्ता पात्रता परीक्षा, ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झाम मीन्स GRE, टेस्ट ऑफ इंग्लिश एज अ फॉरेन लँग्वेज हे पास असणे अत्यावश्यक आहे। नेक्स्ट आहे व्याज परतावा परतफेडीचा कालावधी। आता व्याज परतावा आणि परतफेडीचा कालावधी या योजनेचा किती वर्षापर्यंत आहे व व्याज किती लागणार आहे हे सुद्धा आपल्याला पाहणे गरजेचं आहे। यामध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या अर्जदाराने बँकेने मंजूर केलेल्या कर्जाची नियमित परतफेड केलेल्या
हप्त्यामधील नियमित असलेले व्याज रकमेचा परतावा कमाल 12% पर्यंत महामंडळ अर्जदाराच्या आधार शिल्लक बँक खात्यामध्ये वर्ग करेल. जे 12% पर्यंत जे व्याज आहे ते व्याज महामंडळच भरून टाकणार आहे. आणि व्याज परताव्यासाठी जास्तीत जास्त 5 वर्ष कालावधी काय जाणार आहे, गृहित धरण्यात येणार आहे किंवा ग्राह्य धरण्यात येणार आहे. अर्जदारास नाव नोंदणीसाठी महामंडळाच्या वेबसाईटवर लॉग इन करायची आहे. वेबसाईट तुम्हाला दिसून जाणार आहे इथं खाली. आणि त्याच्यामध्ये पोर्टलवरून आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.